जे काही कार्य हे आपण मागच्या काळात करू शकलो ते आता पुढच्या टप्प्यात नेण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं निश्चितपणे केलं जाईल हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो। खरं तर ही जी काही कोकणाची संस्कृती आहे, कधी कधी माझ्यासमोर प्रश्न पडतो की कोकणातला आंबा जास्त गोड आहे की कोकणातले लोक जास्त गोड आहेत। कोकणी माणूस हा अतिशय सरळ आहे, तो अतिशय निर्मळ आहे, पण त्याच वेळी एखाद्याशी पंगा घेतला तर घरदार विकून देखील कोर्ट कज्जे करून चार पिढ्या हा पंगा संपवल्याशिवाय तो काही थांबत नाही। त्यामुळे त्याचा चांगुलपणा जो आहे तो चांगुलपणा हा खरं या कोकणी माणसाची शिदोरी आहे। आणि मगाशी जसं सांगितलं की चांगल्याकडे दुर्लक्ष करू नका, आमचा प्रयत्न हा असेल की चांगल्यांना अधिक चांगलं कसं देता येईल। आणि म्हणूनच तुम्ही जो मगाशी केसरकरजी उल्लेख केला, आपण ज्यावेळेस तिथे रिफायनरी आणली होती पहिल्यांदा आपण सांगितलं होतं की ग्रीन रिफायनरी असेल। काय वाटेल तर झालं तरी कोकणामध्ये एकही प्रदूषणकारी उद्योग आम्ही आणणार नाही, ग्रीन रिफायनरी आणि नवीन टेक्नॉलॉजी की ज्याच्यामध्ये इमिशन नाही, ज्याच्यामध्ये डिस्चार्ज नाही, आणि त्याही सोबत त्यांच्यावर अट टाकली होती 5000 एकरामध्ये त्यांना फक्त ग्रीनरी तयार करायला, दुसरं काहीच नाही, 5000 एकर ग्रीनरी त्याच कॅम्पसमध्ये तयार करावी लागेल अशा प्रकारची रिफायनरी की ज्याच्यामुळे कोकणातल्या 1 लाख लोकांना थेट रोजगार आणि 5 लाख लोकांना इनडायरेक्ट रोजगार मिळू शकतो अशा प्रकारची रिफायनरी काही लोकांनी इतक्या चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं खरं आहे, म्हणाले आंबाच येणार नाही। खरं म्हणजे आज देशातली सगळ्यात महत्त्वाची रिफायनरी गुजरातमध्ये आहे रिलायन्सची, आणि त्या रिफायनरीच्या परिसरातनं आपल्या कोकणाच्या आंब्याच्या खालोखाल सगळ्यात जास्त आंबा एक्सपोर्ट हा त्या रिफायनरीच्या परिसरात, जामनगरच्या रिफायनरीच्या परिसरात आणि जगभरात तो जातो। छत्रपतींचा विचार म्हणजे